नमस्कार सर. हा नमस्कार. सर, आता पंढरपूरची वारी येते, तर वारीबद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं. वारीचा इतिहास, वारीबद्दल माहिती, वारीचा खरा इतिहास काय आहे, हा तर त्याबद्दल थोडं आपल्याला सांगता येईल. आता ही पंढरपूरला होणारी वारी, त्याचा इतिहास जर पाहिला आपण गेलो तर आपला 2000 वर्ष मागे जाऊ लागतं कमीत कमी. ती सुरू झाली ही म्हणजे श्री विठ्ठलाची जी स्थापना झालेली आहे ती इ.स. 1000 आसपास. आणि श्री विठ्ठल म्हणजे कोण तर तो पौंड्र घराण्याचा सम्राट होता. महाराष्ट्रामध्ये औंड्र, पौंड्र, मुटीप, शबर या जमाती होत्या, विखुरलेल्या होत्या. त्यात औंड्र म्हणजे आंध्र सातवाहनांनी इ.स. 3 सत्ता स्थापन केली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. औंड्र च्या आधी पौंड्र महाराष्ट्रामध्ये होते, ज्यांचं मुख्य राजधानी होती पंढरपूर. आता पौंड्रांची राजधानी म्हणून पंढरपूर आणि पंढरपूरचं आज झालंय पंढरपूर. म्हणजे खुद्द पंढरपूरचा इतिहास हा सरासरी 3000 वर्ष जुना जातो. हा पौंड्र जो सम्राट होता विठ्ठल नावाचा, तो होता महान शिवभक्त. त्यामुळे चंद्रभागेच्या काठी जे पुंडरीकेश्वर मंदिर म्हणून आज जे वैष्णव लोक थापा मारून सांगतात ते खरं शिव मंदिर आहे. तर शिव मंदिर हे तिथलं महत्वाचं मंदिर आणि विठ्ठल हा शिवभक्त, महान शिवभक्त अशी ती मूळची रचना होती मूळची. आणि पौंड्र वंशाच्या लोकांना पौंड्रिक म्हणायचे, त्यातनं भक्त पुंडरीकाची कथा ही नंतर या वैष्णव लोकांनी निर्माण केली. म्हणजे हे स्थान पूर्वी शैव होत, किंवा पांडुरंग आपण म्हणतो ते म्हणजे पौंड्रचाच पौंड्रंक, म्हणजे पौंड्र वंशाचा असेल पौंड्रंक. पौंड्रंकाचा जो अपभ्रंश आहे तो पांडुरंग झालेला आहे. म्हणजे पांडुरंग, पौंड्रिक क्षेत्र, पुंडरी ही सगळी नावं पौंड्र या जमातीशी किंवा वंशाशी संबंधित आहे. परंतु जवळपास 11व्या शतकापर्यंत 10व्या शतकापर्यंत हे सगळ्यांना माहिती होत, त्यामुळे ते एक शिवस्थान म्हणूनच महाराष्ट्रात प्रसिद्ध होत. आणि तिथे वारी व्हायची. आधी वारी कोणाची व्हायची? महाराष्ट्रात 1000 मध्ये जो सर्वात मोठा समुदाय राहत होता तो होता मेंढपाळांचा समाज. तर मेंढपाळ दरवर्षी विशिष्ट दिवशी म्हणजे आता आपण ज्याला कार्तिकी आषाढी वगैरे म्हणतो, हे नंतर केलेले त्याचे परिवर्तन आहेत, पण तो परिवर्तन होत जातात. आपण त्या परिवर्तनाचा इतिहास थोडासा बाजूला ठेवू. परंतु मेंढ घेऊन एका ठिकाणी जमा व्हायचं आणि तिथून मग घाटावर त्या खाली वगैरे जायचं, निघायची सुरुवात करायची. म्हणजे ही वारी ही मेंढपाळांनी सुरू केली. त्याच्या मागं आजच्या सारखं त्याचं टाळकुट भजनं म्हणत जाणार असं त्याचं काही स्वरूप नव्हतं. ती कर्मवादी होती, कर्मवादी होती, व्यवसायवादी होती, जीवन निष्ठेबद्दलची होती. आणि महान सम्राट विठ्ठल त्याला कृतज्ञता अर्पण करण्यासाठी तिथे जमा होणं आणि तिथून पुढे आपापल्या मार्गाने पुढे मेंढचाऱ्याला घेऊन जाणं आणि नंतर परतही येणं, हे जाणं आणि परत येणं, हे असं वर्षात दोनदा व्हायचं. त्यानुसार ती वारी ही तशा प्रकारची होती. ही त्याचं झालं मूळ स्वरूप, वारीचं अत्यंत मूळ स्वरूप. विठ्ठलाचं हे शैव स्वरूप जे होत किंवा तो एक शिव, महान शिवभक्त ही जी गोष्ट होती. विठ्ठलाची कीर्ती प्रचंड वाढली. विठोबा असेल, खंडोबा असेल, बिरोबा असेल, ज्योतिबा असेल, हे सगळे महान शिवभक्त. आणि त्यांना मग कालोगात स्वाभाविक एक देवत्व मिळतच, देवत्व मिळालं. परंतु तरी हे शैवस्थान आहे हे मात्र सगळ्यांना माहित होत. 10व्या शतकात काय झालं की वैदिक धर्माने महाराष्ट्रामध्ये फार उचल खाल्ली. वैदिकांनी उचल खाल्ली आणि त्यांनी काय केलं की विष्णू, त्यांच्या विष्णूला काही प्रतिष्ठा मिळत नव्हती. म्हणजे विष्णूची स्वतः फक्त विष्णूची म्हणून मंदिर भारतामध्ये फार हाताच्या बोटांमधून एवढी आहेत. परंतु त्याच्या अवतारांची मात्र मंदिरांची संख्या मोठी आहे. कारण वैदिकांनी काय केलं, शिवशंकराला प्रतिस्पर्धी म्हणून विष्णूला पुढे आणलं कधी 3व्या 4व्या शतकात इ.स. गुप्त काळामध्ये. आणि गुप्त काळामध्ये विष्णूला पुढे आणल्यानंतर त्याची मंदिरे वगैरे झाली गुप्त काळामध्ये.
परंतु अपेक्षित असं काही त्याला यश मिळेल झालं. मग त्यांनी अवतार संकल्पना काढली. मग जे जे हिंदूंमधले म्हणजे ज्यांना आपण वैदिक ज्यांना शूद्र म्हणतात किंवा मुस्लिम जसे मुस्लिम नसलेल्या काफीर म्हणतात ना, तसं वैदिक लोक शूद्र कोणाला म्हणतात, जे वैदिक नाही ते शूद्र. म्हणजे आपण आज जो हिंदू धर्म म्हणू हा धर्म आणि वैदिकांचा धर्म जो वेदांवर आणि यज्ञांवर आधारित आहे तो धर्म वेगळा. आता हिंदूंवर आक्रमण करायचं, सांस्कृतिक आक्रमण करायचं, तर वैदिकांनी शक्कल काय लढवली, ही अवतार संकल्पना. या अवतार संकल्पना काय केलं, मूळचे हिंदू असणारे म्हणजे ज्याला आपण आगमिक म्हणू किंवा तंत्रशास्त्रातले लोक म्हणू, ते कृष्ण असतील, परशुराम असेल, राम असेल, अगदी भगवान बुद्धाचं अपहरण केलं असं यांनी दहावा अवतार म्हणून, नवा अवतार म्हणून. कारण ही यांची धापाधापी करण्याची आयडिया फार पुरातन आहे. इव्हन शिवाजी महाराजांचा सुद्धा अवतार म्हणून, विष्णूचा अवतार म्हणतात ना शिवाजी महाराज. नाही, आता शिवाजी महाराजांच्या नावातच शिव आहे. कारण शिव आणि पार्वती किंवा शिव आणि शक्ती या भारतीयांच्या मूळ देवता आहेत. आणि आजही सगळ्यात भारतामध्ये लोकप्रिय, तुम्ही कोणत्याही वस्तीवर जा, नदी काठावर जा, तुम्हाला शिव मंदिर सापडणार म्हणजे सापडणार. आणि त्याची संख्या कोट्यावधी मध्ये अक्षरशः. खरं असं असताना यांनी काय केलं, वैष्णव पंथाला जन्म घातला आणि हे अवतारीकरणाचं काम चालू केलं. आणि त्या पुराणांमध्ये एवढ्या कथा घुसवल्या काल्पनिक, त्या काल्पनिक कथा घुसवून 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 झालं काय, आणि तीच पुराण सर्व पाडी ते पुराणे घेऊन सांगणार. त्यामुळे लोकांचा एक बुद्धिभेद झाला आणि हळूहळू ते विश्वासच ठेवायला लागला काही पिढ्या गेल्यानंतर की हा असंच असेल. या परमध 10व्या शतकानंतर विठ्ठलाचं यांनी असंच अपहरण केलं आणि त्याला ठरवलं वैष्णव. तोपर्यंत 11व्या शतकापर्यंत ही मूर्ती होती उघड्यावर, विठ्ठलाची मूर्ती. विठ्ठलदेव नायक नावाचा पंढरपूरचा सामंत होता, यादव घराणं म्हणजे भिल्लम, पाचवा भिल्लम, महान भिल्लम, जो म्हणजे आपण शिवाजी महाराज पूर्वचे शिवाजी म्हणू असा तो भिल्लम. याने महाराष्ट्राला तोपर्यंत राजकीय स्वरूप हे केलेलं होतं. त्याने पहिलं मंदिर तिथे बांधलं, छोटस मंदिर. आणि शिलालेख आहे, 1111 शिलालेख म्हणतात त्याला, पंढरपूरला तो आजही आहे. त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की ही मूर्ती उघड्यावर होती, त्यासाठी लहानसे देऊळ बांधले आहे. म्हणजे 11व्या शतकापर्यंत विठ्ठल हा उघड्यावरच होता, पण शिवमंदिर मात्र तिथं मात्र मंदिर होतं, ज्याला आपण पुंडरीकेश्वर म्हणतो आता सध्या, पुंडरीक भक्त पुंडरीकाचं मंदिर म्हणतो ते शिवमंदिर आहे ना, तसं स्वरूप त्याचं राहिलं. आणि विठ्ठलाचं अपहरण केल्यानंतर मग हा कृष्ण आहे किंवा विष्णू आहे किंवा त्या पुंडरीकाची कथा निर्माण केली काल्पनिक, की भक्त पुनरेकासाठी विठ्ठल तिथे 28 दिवस उभा राहिला, ही एक कथा. दुसरी कथा रुक्मिणीचं आणि सत्यभामेचं भांडण झालं, म्हणजे कृष्ण रुसून पंढरपूरला आला आणि मग गृहिणीच्या वेशामध्ये त्याची रुक्मिणी आली आणि रुक्मिणीने मग त्या गृहिणीच्या वेशामध्ये कृष्णाचं मन परत जिंकून घेतलं. अशी स्वरूपाची आपण कथा निर्माण करून टाकल्या. की लोकांचं काय होतं की इतिहासापेक्षा दंतकथा मिथक कथा याच्यावर जास्त विश्वास असतो. लोक खोट्यावर पटकन विश्वास ठेवतात, यांना खरं डोकं आटून सांगितलं तरी लक्षात येत नाही, किंवा मनात काहीतरी भाबड्या कल्पना असतात, भाविक कल्पना असतात, श्रद्धाळू कल्पना असतात, त्या कल्पना स्वीकारल्या जातात. मग विठ्ठलाला वैष्णव कॅरेक्टर जे मिळालं ते 12व्या शतक. बरं, मी म्हणतोय का, मी एकटा म्हणत नाही, माणिक धनपलराव म्हणून विद्वान आहेत, ते म्हणतात, डॉक्टर राचिन ढेरे म्हणतात की हे स्थान आधी शैव होतं. हे स्पष्ट निर्वाळ आहे. हे 12व्या शतकामध्ये किंवा 11व्या शतकामध्ये याचं वैष्णवीकरण झालं, याच्या विद्वानांमध्ये संशोधकांमध्ये काडी मात्र दुमत नाही. मग मात्र पुरोहित तिथे यायला लागले, वैष्णव म्हटलं. कारण ते शैव मंदिरामध्ये बघ, ब्राह्मण कधी जात नाही किंवा वैदिक कधी जात नाही, हे पुजारी म्हणून गुरु जंगमच पुजारी जातात शिवमंदिरांचे, राईट? बरोबर. परंतु वैष्णव त्याला स्वरूप दिलं आणि वैदिक पुजारी उत्पात असतील, बडवे असतील, तिथे जाऊन धडकले. आणि त्यांनी स्थान महात्म्य लिहिण्यासाठी अजून स्थळ महात्म्य लिहिली बघ, आणि संस्कृत सामान्यांना कुठं कळते. मग काय संस्कृत माहिती
अरे बापरे, म्हणजे भारीच असणार ते, खरंच असणार बरं का असं स्वाभाविक आहे ना, कारण ती संस्कृतची दहशतच आणि वैदिक धर्माची दहशतच अशी झालेली होती की सामान्य माणसांनी मान्य करणं भाग. आणि वैष्णवीकरण झाल्यानंतर वारीची प्राचीन 3000 वर्षापासून सुरूच होती. त्या वारीला मात्र मग आषाढी कार्तिकी अशा त्या एकादशांच म्हणजे काही विष्णूच्या तिथ्या म्हणून त्या तिथ्या ठरवल्या, फिक्स केल्या, या तिथीला यायचं आणि याही तिथीला यायचं. म्हणजे आधी वारी कशी होती, एकदा यायचं आणि विखून जायचं आणि मग वर्षाने ज्यावेळेस पानकाळ सुरू व्हायच्या यायचं, परत येताना पुन्हा पंढरपूरला जायचं आणि मग तिथून आपापल्या घरी जायचं निघून. ही जी प्रथा होती ती बदलून फक्त काय स्वरूप बदललं वारीचं की वर्षाने आणि त्याची निघायची ठिकाणं सुद्धा निश्चित नव्हती, कुणीही कुठूनही आपली वारी सुरू करायचा आणि तिथे पोचायचा आषाढी एकादशीला. ओके, परंतु नंतर मग हे संत चळवळ झाली. या संत चळवळीनंतर मग संतांच्या जन्मस्थानापासून पालख्या निघायची, त्या वारी सुरू व्हायची सुरुवात झाली आणि आता वारीचा मार्ग आता जवळपास निश्चित केला आहे. बरोबर, परंतु याच्यामग हजारो वर्षामध्ये अनेक बदल होत राहिले, राजवटी बदलल्या, दुष्काळ पडले, संकट आले, युद्ध झाले, महाराष्ट्रावर उदाहरणार्थ अफजल खानाची स्वारी असेल किंवा शाहिस्ते खानाची असेल, विजयराजे, महाराष्ट्र हा मध्ययुगामध्ये युद्धभूमी बनला होता. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्याला जरा थोडस काही ना स्थैर्य मिळालं, परंतु राजकीय अस्थैर्य होतं का नव्हतं तर होतं, कारण काही प्रदेश निजामाच्या ताब्यात, काही प्रदेश आदिलशाहच्या ताब्यात आणि सतत त्यांच्या सीमा बदलत राहायच्या आणि पंढरपूर हे निजामाच्या किंवा आदिलशाहच्या विजापुरी सत्तेच्या अंमलाखाली, त्यामुळं पुन्हा तेही प्रॉब्लेम. आणि युद्धाचा सीमावर्ती भाग येतो ना पंढरपूर, तसा सीमावर्ती भाग म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक याच्या, त्यामुळे तो भाग होता. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट सर्वांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की श्री विठ्ठल हा पौंड्रवंशी होता, म्हणून त्याचं नाव पौंड्रंक आणि पौंड्रंकचं आज झालं पांडुरंग. पौंड्रांची राजधानी म्हणून पौंड्रपूर, पौंड्रपूरचं आज झालं पंढरपूर. आणि ज्याला तुम्ही भक्त पुंडरीक म्हणता हे अत्यंत काल्पनिक पात्र असून त्याचं मूळचं नाव जसं महाबाळाचा ईश्वर तो महाबळेश्वर होतो, तसा पौंड्रांचा ईश्वर तर पौंड्रिकेश्वर होतो. म्हणजे ते शिवमंदिर हे पौंड्रिकेश्वर नावाचं आहे, त्याचा भक्त पुंडरीकाशी काळी इतका संबंध नाही, ही एक भाकड कथा आहे, ही पुरोहितांनी वैदिकांनी असत्य कथा आहे. परंतु झालं काय, यावं फरक झाल्यामुळे वारीचं स्वरूप टोटल वैष्णव बनलं. हे गंध सुद्धा शैव आडवतात, हे उभा गंध काही काही प्रकार नाही, आपलं माहितच आहे. गळा तुळशी माळा, आता तुळशीचा इतिहास, तुळशीचं लग्न म्हणजे डॉक्टर हा सांगितले लिहिलंय की तुळशीचं लग्न विष्णूशी लावणं हा धार्मिक अनाचार आहे. आपण एका बलात्काराला प्रोत्साहन देतोय, आपण एका बलात्काराची स्तुती करतोय आणि ज्या स्त्रीने बलात्काराने भोगली गेली म्हणून आत्महत्या केली तिचं लग्न परत ज्याने बलात्कार केला त्याच्याशी लावतोय. म्हणजे हा सांस्कृतिक अनाचार हा सर्वसामान्य माणसांच्या कधी लक्षात येईल ते, हो मला तर काहीतरी समजत नाही. मला महाराष्ट्राच्या सद्बुद्धीवरच शंका आहे, विचारीपणावर शंका आहे, पुरोगामीपणावर शंका आहे. आणि मी अनेक वेळा ते म्हटलंय की महाराष्ट्र पुरोगामी कधी नव्हताच, कारण त्यांना आपलं जे महान दैवत आपण महाराष्ट्र कुलदैवत मानतो त्याचाच इतिहास माहीत नसावा आणि भाकड कथांचा इतिहास मात्र खरा वाटावा यासारखं दुर्दैव नाही. आणि वैष्णव कॅरेक्टर विठ्ठलाचं बनवल्यानंतर वैदिकांना सोपं काय गेलं, जातीभेद रुजवणं सोपं गेलं, वर्णभेद रुजवणं सोपं गेलं, जे वर्ण म्हणजे हिंदूंशी संबंधच नव्हता वर्णांचा, ती वर्ण व्यवस्था हिंदूंनी मान्य केली, वेद मान्यता नव्हती हिंदूंमध्ये कधीच, कारण संबंधच नाही ना, तो त्यांचा धर्मच नव्हता. तरी वेदांचं महात्म्य मात्र अगदी संत चोखा मेळा सुद्धा वेदांची महत्ता गातो, म्हणजे विचार कर की जी विषमतेची प्रश्न आहे. आणि हा विठ्ठलाला आपण इकडं समतेचा महानायक म्हणतो, शांतीचा महानायक म्हणतो,
अशा स्थितीत विठ्ठलाचं हे जे वैष्णव रूपांतर जे झालं त्याचे महाराष्ट्रावरचे सांस्कृतिक परिणाम, आर्थिक परिणाम आणि महाराष्ट्रीय जन्माच्या जनमानसावर झालेले परिणाम की ज्याची फळं आज आपण बघतोय खरं तर त्याची आपण कधीतरी नंतर चर्चा करू की नेमकं काय झालं. परंतु वारीचा इतिहास असा आहे की त्याचा कमीत कमी 3000 वर्षाचा इतिहास आहे. नंतर त्याचं स्वरूप बदललं, नंतर त्याचं वैष्णव रूपांतर झालं 10व्या शतकाच्या आसपास विठ्ठलाचं, आणि नंतर वारीचं स्वरूप हे वैष्णव बनलं, पुरेपूर वैष्णव बनलं, आणि त्यातलं वैदिक तत्व हिंदू समाजामध्ये पांघरायला सुरुवात झाली. आणि ज्या वेदांशी संबंध होता त्या वेदांना आपण संबंध नसताना, आपल्या धर्माशी संबंध नसताना, आपल्या संस्कृतीची संबंध नसताना त्याचं मात्र महत्ता आपल्या डोक्यावर ठसली, वर्ण महात्म्य आपल्या डोक्यावर ठसलं, मस्तकात ठसलं, आणि ते कधी दूर होईल ही सर्वात मोठी चिंतेची गोष्ट आहे. याच्यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे. सर एक क्वेश्चन, पौंड्र समाज आणि पौंड्र समाज आता कुठं आहे? पौंड्र समाज, औंड्र आणि पौंड्र, औंड्र म्हणजे सातवान जे राजे होते ते औंड्र घराण्याचे आणि श्री विठ्ठल हा पौंड्र घराण्याचा, हे सगळे मेंढपाळ समाज होते. आता कालौगामध्ये 3000 वर्षापासून हे नंतर वेगवेगळ्या व्यवसायात लोक पडले कारण राजवती नष्ट झाल्या, कारण सातवानची सत्ता आली तेव्हा औंड्रांची सत्ता संपलेली होती तोपर्यंत, त्यामुळे हे लोक वेगवेगळ्या व्यवसायात पडले, किंवा सरदार क्या घेणं किंवा जमीनदाऱ्या करणं अशा वेगवेगळ्या व्यवसायात पडले, त्यामुळे त्यांचं आज काय झालं असं कोणत्याही पूर्वजाबद्दल सांगता येणं आज शक्य नाही. म्हणजे सातवानांच्या वंशानंतर काय झालं हे इतिहासामध्ये नमूद नाही, पौंड्रांच्या वंशानंतर काय झालं हे इतिहासात नमूद नाही, त्याचे कोणते पुरावे नाहीत. पण सांगतो, गुंडे पुंडे अशी आडनावं असणारी जी आहेत लोक ते काही प्रमाणात संबंध त्यांचे जोडू शकतात. उंडे म्हणजे औंड्रपासून उंडे बनू शकतात आणि पौंड्रपासून पुंडे बनू शकतात, म्हणजे भाषेच्या नियमाप्रमाणे. त्यामुळे उंडे आणि पुंडे आडनावं असणारी लोक हे औंड्र आणि पौंड्रांशी संबंधित असते. आता तुम्ही म्हटला सर मेंढपाळ समाजाचा जरा सहभाग आहे, ते मेंढ्या घेऊन यायचे आपल्या इकडं, पण इथं ना पंढरपुरात विसावा रिंगण सोहळा असतो वाखरीच्या शेजारी, तिथं मेंढ्यांचा कळप पालख्यांच्या पुढे पळवला जातो, म्हणजे ते त्याच्याशी संबंधित असावं असं जरा मला आता वाटलं. आणि दुसरी गोष्ट, महादेव कोळी समाज आहे त्यांना सुद्धा पालखीला हात लावला दिला जातो कारण त्यांचा तो मान आहे, याचा काय संबंध आहे सर? कसं आहे हे पहा, धनगर कोळी म्हणजे मासेमारी समाज, बरोबर. त्या उपजीविकेसाठी दोनच व्यवसाय होते, पशुपालन किंवा मासेमारी किंवा पक्षीपालन. त्यामुळे कोळी धनगर यांचा संबंध विठ्ठलाशी असणं अत्यंत स्वाभाविक आहे. व्यवसाय नंतर बनले ना, बाकीचे व्यवसाय तेव्हा जन्माला कुठे आलेले होते, तर व्यवसाय जर जन्माला आले तर जाती कुठून येणार? बरोबर, व्यवसाय तर जन्माला यावं लागतात ना जाती निर्माण होण्यासाठी. लोखंडाचा सुनाचा शोध लागला नाही, लोहा येणार कुठं? बरोबर की नाही? बरोबर. तर जाती आणि व्यवसाय याचा जवळचा संबंध आहे, त्याचा आपण जे मानतो फालतूमध्ये, म्हणजे जाती व्यवस्था जी आज कडक झाली ती अत्यंत मूर्खपणाच्या समजांमुळे गैरसमजांमुळे तयार झालेली आहे. प्रत्येकाला वाटतं माझी जात श्रेष्ठ आणि मी म्हणजे आज आहे, म्हणजे माझे फार अगदी आदिम काळापासूनचे पूर्वज याच जातीचे आहेत, हे दादांत खोटं आहे. सातवान काळापासून गेल्या 2000 वर्षात 150 वर जाती नष्ट झालेले आहेत कारण ते व्यवसाय बंद पडले. व्यवसाय बंद पडल्यानंतर स्वाभाविक आहे ना, तर जातीच राहिल्या नाही, नवीन व्यवसाय आले. म्हणजे आता उदाहरण शिंपी, आपल्याकडे कपडे शिवून वापरायची पद्धत नव्हती, मग ती आली कुठून? ती आली कुशाणांकडनं किंवा मोगलांकडनं. शिंपी समाजानंतर निर्माण झाला व्यवसाय, म्हणजे शिंपी जात जास्तीत जास्त 1200-1300 वर्ष जुनी आहे. मग त्याआधी ते लोक काय जगण्यासाठी काहीतरी करतच असतील ना, म्हणजे त्यांची जात किंवा व्यवसाय वेगळा असणार ना काहीतरी, कारण जगण्यासाठी काही ना करता माणूस स्वस्थ करू शकत नाही की ही जात निर्माण तेव्हा आम्ही बघू असं तर काही म्हणणार नाही ना. कोणी शेतमजुरी करेल, कोणी व्यापार करेल, कोणी सेवा करेल किंवा कोणत्या दुसऱ्या अन्य व्यवसायांमध्ये जात असेल, आणि यात फायदा आहे, यात पैसे मिळतात असं म्हटलं की त्यात जाणारे लोक लगेच वाढतात. त्याच्यामुळे अमुकचं काय झाल्यानंतर
कोणी कोणाशी विवाह केले, कोणी नष्ट झाले काही काही वंश, कारण भूमिपुत्रिक असल्यामुळे. आणि ते महत्वाचे नव्हते ना, हे बघ इतिहास कोण कोणाचा लक्षात ठेवतो, आपला सातवांचा इतिहास माहिती आहे कारण ते महान होते. विठ्ठलाचा इतिहास आपल्याला माहिती आहे कारण हा पौंड्रवंशीय एक महान सम्राट होता महाराष्ट्राचा, हे आपल्याला माहिती आहे. ज्याला आपण दैवत स्वरूप दिलं आणि आपलं कुलदैवत मानतो कारण तो महान होता. म्हणून आता ज्योतिबा खंडोबा याही व्यक्तीच होत्या, पण यांना आपण देवता स्वरूप परमेश्वर स्वरूप श्रद्धेतनं दिलं, प्रेमापोटी दिलंय. त्यामुळे बघ विठ्ठलाला कोणी नमस्कारायला जातो का? मग खरं आहे सर, ज्योतिबा खंडोबा मसोबा बिरोबा हे खरंच हे खरंच जे बा येतं शेवटी बा, आपण त्यांना पित्या समान मानतो. आणि रखुमाई मरिमियाई तुकाई जे अशी जी नावं आहेत त्यांच्या पुढे आई येतं, म्हणजे हे आपण त्यांना माते समान मानतो. तसं हे हिंदू हिंदूमध्ये झालं. हिंदूमध्ये जसं तुम्ही सांगितलं की यज्ञ वगैरे नाही, तर हिंदूमध्ये फक्त काय असतं पूजेला? फक्त मूर्ती. आता मूर्तीपूजा मूर्तीपूजा आणि प्रतिमा पूजा, म्हणजे शिवलिंग आपण ती मूर्ती नसते, शिवलिंग म्हणजे प्रतिमा असते ना एक. येस, पण नंतर ते सगळं हे वेदांत उपनिषदे जे तुम्ही वारंवार सांगत असतात पुरुषोक्त, ते म्हटलं जातं विठ्ठलाच्या मंदिरात, त्याचा हे सगळं भेसळयुक्त झालेलं आहे. त्याच्याबद्दल स्वतंत्र बोलू बरं का? कारण विठ्ठला पुढं पुरुष सुक्त, म्हणजे पुरुष सुक्त आता विठ्ठल समतेचा देव आहे, विठ्ठल वैदिक नाही, विठ्ठल वैदिक नाही. त्याच्या अंगावर जाणू हे बाहेरून घालतात, ओके, म्हणजे एकतर ते दिशाभूल करतात. आणि पुरुष सुक्त म्हणून हे काय करतात, वर्ण व्यवस्थेचं ज्यातनं वर्णव्यवस्था ज्या सुक्तातून निर्माण झाली ते म्हणजे पुरुष सुक्त. त्या पुरुष सुक्तामध्ये तुम्हाला त्यांनी काफीर म्हटलंय, शुद्र म्हटलं म्हणजे काफीर म्हटलं थोडक्यात, म्हणजे तुम्ही वैदिक नाही असं ठासून सांगायची गोष्ट करायची. आणि ते मात्र आपण मान्य करायचं आणि ते सुक्त म्हटल्याखेरीज आपल्याला बरं वाटत नाही ऐकायला, कारण संस्कृतमध्ये असा अर्थ कोणाला समजत नाही. त्याचा अर्थ जर माहीत झाला तर ते फाडून फेकून देतील. मनुस्मृतीच्या धरणाची गरज नव्हती, खरं धरण त्या पुरुष सुक्ताचं करायला पाहिजे. आणि ते आपण चालवून घेतो, म्हणजे हा वैष्ठ का चालवून घेतो तुला सांगतो. पण गणेशा शैव विठ्ठलाचं स्वरूप वैष्णव विठ्ठल केल्यामुळे हे चालू शकलं, हे चालवून घेतलं गेलं आणि चालवून घेणं भाग पडतंय, लक्षात घ्या. तर आपल्याला विठ्ठलाच्या मूळ स्वरूपाकडे जायला पाहिजे. त्याचं मूळ जे शैव स्वरूप आहे ते स्वरूप आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि वैष्णव विरुद्ध बिरोधवल्या मग खाली मूर्ती सापडली ती विष्णूची आहे का कोणाची आहे का कोणाची, याच्यामध्ये वाद घालत बसायचा. हा जो भाकडपणा आहे हा भाकडपणा खरं म्हणजे हिंदूंनी करू नये. म्हणजे थोडक्यात काय की हिंदू म्हणजे कोण तर बहुजन, बहुजनांनी हा हे करून बघा. हिंदू धर्म हा बहुजनांचा धर्म आहे, वैदिक धर्म ब्राह्मणी धर्म पण ज्याला म्हटलं जातं त्या धर्माचा आणि हिंदू धर्माचा किंवा अभिजन धर्माचा किंवा बहुजन धर्माचा काही इतका संबंध नाही. हे जोपर्यंत प्रत्येकाच्या मनात ठसत नाही तोपर्यंत हा सांस्कृतिक जो गोंधळ झालेला आहे तो दूर होणार नाही, याबद्दल मला विश्वास आहे. येस सर, तेच जाणून घ्यायचं होतं थोडस वारीच्या इतिहासाबद्दल. त्याच्यामुळं आपण विठ्ठलाच्या मुळापर्यंत पोहोचलो, म्हणजे विठ्ठल कोण, या प्रश्नाची ही उकल झाली.